now friends we have start these uh, new lessons on saying please by alfred gardeners george gardeners yes now we have taking first parts friends, now we have taken the before first parts. these lessons on saying please, return by alfred george gardiners. in the first parts, we have taken the ice breaks. yes icebreaker this is one of the parts to our lessons means that is the theme of the lessons what has to be given uh, in the essays or to the short stories every lesson has to the icebreaker therefore as well as on saying please we have taken this icebreaker and now starts today's page number 14 on saying please but before we we lessons the few things i will try to told you what is the importance displaying our manner in societies yes in this to the lessons, some of the words of courtesies has taken in icebreaker. But everyone the persons have warned that. Give the respect in societies. And you will be want respect to the societies to you. That is the necessaries to our duties. आपलंसुद्धा काम आहेत की समाजाकडून जर आपल्याला मान सन्मान मिळावा तर आपणसुद्धा समाजाला त्या पद्धतीचा मान सन्मान देणे आवश्यक आहे इट कॉस्ट नथिंग टू सेम प्लीज अँड थँक यू येस दीज आर द टू वर्ड्स इन द सोसायटीज दिस आर्ट द नॉट गिवन द एनी कॉस्ट दॅट येस इझिलीच वी आर द यूज बट वेन वी हॅव टू द फॉरगेटिंग दीज मॅजिक वर्ड्स प्लीज

वेन यू मेक द एफर टू डू स्मॉल थिंग वेल्स येस एखादी छोटीशी गोष्ट परिश्रम करण्याच्या माध्यमातून जर विचार करतो म्हणलं तर वेन यू मेक द एफर्ट टू डू स्मॉल थिंग वेल यू आर मच मोर लाईकली टू डू बिग थिंग्स वेल छोट्या गोष्टीपासूनच मोठी गोष्ट जे काही म्हटल्या जात असतात ती घडत असतात छोट्या गोष्टीवर जर परिश्रम जर घेतला गेलेला असेल तर साहजिकच मोठी गोष्ट ती त्या पद्धतीचं परिश्रमाचं यश जे काही म्हटलं जात असतात ते यश मिळायशिवाय राहणार नाही नव दॅट्स बिकॉज द टेकिंग प्राईड इन व्हॉट यू डू इज हॅबिट फॉर्मिंग अँड इट स्पिल्स ओवर टू अदर एरियाज ऑफ युअर लाईफ ऑन द अदर हँड्स वेन यू निग्लेक्ट द स्मॉल थिंग्स yes small thing that is the words are the use the small thing thats but these are to the important to us that in the societies life we have to the sin the small thing that a small verse please end to with the thank you but now that like for these are the words are used in daily life words of courtesy जेव्हा आपण हे सभ्यतेचे जेव्हा शब्द जेव्हा दररोजच्या जीवनामध्ये जेव्हा वापरण्याचा प्रयत्न करतो असतो वॉट इज द इम्पॉर्टंट दॅट्स इन अ टू द सोसायटीज लिविंग आपल्या समाजामध्ये राहत असताना त्याचं किती महत्त्व आहे डॅट लाईक फॉर दीज आर टू द लेसन्स हाउ टू वी द एक्सप्लेन द टू इंस्ट इन्सिडंट्स हॅज टू द टेकन रायटर एज झी गार्डिनर्स द वन ऑफ द लिपमेंट्स अँड सेकंड हॅव टू द बस कंडक्टर नऊ आय होप यू विल लिसन केअरफुलीज अँड

वर्तवणूक सभ्यता शिष्टाचार जो काही म्हटला जात असतो तो, तो सभ्यता आणि शिष्टाचार किंवा वर्तवणूक कशी असायला पाहिजे वर्तन कसं असायला पाहिजे या गोष्टीचा उलगडा या लेसनच्या माध्यमातून ए जी गार्डिनरने केल्या गेलेल्या आहेत दॅट वॉज सेईंग प्लीज रिटर्न बाय अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर अँड यू वॉचिंग दिस व्हिडिओज आय रिक्वेस्ट टू यू सबस्क्राईब माय चॅनल नाव स्टार्ट द लेसन the young lift man in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offence was undoubtedly in the wrong. it was a question of fleets. the complainant entering the lift said tough yes now why for these are to the incidents to happen that why for these are to the uh, lift man uh, through. वन ऑफ द यंग पर्सन ऑर यंग मॅन दॅट त्या तरुण माणसाला त्या लिटमॅन लिफ्टमध्ये असणाऱ्या त्या माणसाने बाहेर का हकलून दिल्या गेलेले होते पॅसेंजरला का बाहेर काढल्या गेलेलं होतं लिफ्ट द मॉर्निंग अँड वॉज फाईन फॉर द ऑफेन्स वॉज अनडॉप्ट इज द रॉंग दॅट सिटी ऑफिसमधल्या त्या तरुण मॅनचे निःसंशयपणे काहीतरी चुकल्या गेलेलं होतं यस ही हॅज टू बी द रॉग दॅट त्या दिवशी सकाळी नऊ द अदर मॉर्निंग लिपमधील एका प्रवाशाला त्याने लिपमधून पूर्णतः बाहेर हाकलले होते आणि म्हणून त्या गुन्ह्यासाठी त्याच्यावरती काही प्रमाणामध्ये दंड जो काही म्हटला जात असतो तो दंड ठोठावला गेलेला होता फाईन जो काही असेल तो फाईन त्याच्यावरती सोचवला गेला होता कशाकरता फॉर द ऑफेन्स दॅट एक गुन्हा केल्यामुळे वाज अनडॉप्टेली इन द अ रॉंग यस ही डीड नॉट द कन्सिडर दॅट त्याने कधी कन्सिडरसुद्धा केल्या गेलेला नसेल की त्या माणसाला हकलून देणे अनडॉप्टेडली इन द रॉग दॅट संशयपणे शंकासुद्धा आल्या गेलेली नसेल अशा पद्धतीची ती चुकीची गोष्ट आपल्या हातून घडणार इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज यस व्हॉट इज द रिझन द्या त्याचं कारण काय होतं तर त्याचं कारण होतं त्या ठिकाणी प्लीज हा शब्द किंवा एक त्याचा जो मुद्दा जो काही म्हटला जात असतो तो प्लीज म्हणजेच कृपया जे काही म्हटला जात असतात त्या म्हणण्याच्या माध्यमातून या ठिकाणी हा प्रश्न निर्माण झाला गेलेला होता नाव दीज आर टू द कंप्लेनिंग पर्सन दॅट कंप्लेन पर्सन फिर्यादी जो काही म्हटला जात असतो जो करणारा फिर्याद करणारा जो व्यक्ती होता एंटरिंग द लिफ्ट दॅट सेड जेव्हा त्याने लिफ्टमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याने सेड ओनली टॉप दॅट तेव्हा तो फक्त म्हणाला गेलेला होता की वर जायचं आहे बट नाव द लिफ्ट मॅन्स हॅव डिमांडेड दॅट द टॉप प्लीज अँड धीस कन्सेशन बिंग रिफ्यूज ही नॉट ओन्ली अ डिक्लाईन टू कम्प्लाय विथ द इन्स्ट्रक्शन बट हॉल द पॅसेंजर आउट ऑफ द लिप परंतु लिपमॅनला वाटत होतं लिपमॅन्स टू द डिमांडेड दॅट यस त्याची इच्छा होती की दीज द पर्सन्स हॅव टू बी द से टॉप प्लीज कृपा करून वरती जे काही म्हटलं जात असतात वरच्या मजल्यावरती जायचं आहे असं च त्याची मागणी होती असं त्यांनी म्हणावं ही हॅज टू द डिमांडेड टू द लिपमॅन दॅट अशी ती लिटमॅनची मागणी होती अँड धीस कन्सेशन बिंग रिफ्यूज ही नॉट ओनली डिक्लाईन टू कंप्ले विथ द इन्स्ट्रक्शन आणि म्हणून ही जी काही मागणूक होती ती सवलत त्याने त्या ठिकाणी नाकारल्या गेलेली होती लिटमॅनने केवळ त्या सूचनांचे पालन करण्यास नकार दिला परंतु प्रवाशाला मात्र लिपच्या बाहेर फेकण्याचा त्याने प्रयत्न केला गेलेला होता दिस कन्सेशन बिंग रिफू दॅट त्या लिपमेंटने मात्र टॉप प्लीज असे त्या त्याने म्हणावं अशी त्यांची मागणी होती किंवा त्यांनी मागणी केली होती पण त्या मागणीस नकार दिल्याबद्दल त्याने सूचनेचे पालन करण्यास नकार तर दिलाच पण त्या प्रवाशाला लिपच्या बाहेर सुद्धा मात्र त्या ठिकाणी काढल्या गेलेले होते हर्ल्स मिन्स बाहेर काढणे दिस ऑफकोर्स वॉज अ कॅरिंग a comment on manner कॉमेंट far. मॅनर टू फार a इज नॉट अ it does अँड इट डज नॉट to the द बॅटरी यस of course was अ कॅरिंग अ comment on manner टू far that Yes, जी काही त्यांनी शिष्टाचार जो काही म्हटल्या गेलेला होता शिष्टाचारची भाषा जो काही बोलल्या गेलेला होता की त्यांनी त्या पद्धतीचा प्लीज हा शब्द उपयोगात आणायला पाहिजे होता ती सब शिष्टाचाराची सभ्य वागणूक जी काही म्हटलं वागणुकीची त्याने नक्कीच अवाजवी अपेक्षा केल्या गेलेली होती अशिष्टवर्तन यस दीज आर टू द डिस्कर्टसी असभ्य वर्तणूक जी काही म्हटला जात असतात इज नॉट अ लिगल ऑफेन्स यस एखादी असभ्यपणे तो वागल्या गेलेला असेल तर तो कायद्याने जर पाहतो म्हटलं तर फार मोठा गुन्हा नव्हता अँड डज नॉट ॲक्सक्यूज ॲजल अँड टू द बॅटरी ज्याला म्हटला जात असतात असभ्यपणा उद्धटपणा हा काही कायदेशीर तो त्यावेळेस गुन्हा नव्हता परंतु त्या समोरच्यावरती ॲझॉल्ट अँड बॅटरी ॲझॉल्ट म्हणजे हल्ला करणे आणि बॅटरी मारपीट करणे हे एक गुन्ह्यासाठी ते मात्र निमित्तसुद्धा त्या ठिकाणी ठरू शकत इट डज नॉट द ॲक्सक्यूज ॲझल्ट अँड टू द बॅटरी दॅट किंवा एखादी जो काही अशिष्ट वर्तना कायदेशीर गुन्हा नाही त्यामुळे अशा प्रसंगी प्राणघातक हल्ला किंवा हिंसाचाराचे समर्थन होऊ सुद्धा शकत नाहीत वी डिड नॉट द एक्सक्यू देला त्या पद्धतीचं आपण समर्थन सुद्धा करू शकत नाही इफ अ बर्गलर ब्रेक इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन द लॉ विल एक्वेट मी अँड इफ आई आय एम फिजिकली ॲझल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ द reasonable वॉवलेस yes now the a the the इफ अ बर्गलर ब्रेक इन टू माय हाऊस yes द ऑथर हॅज टू द गिव्हन or रायटर हॅज टू द गिवन his टू द ओन एक्झाम्पल त्यांनी स्वतः त्याच्या घरचं उदाहरण जे काही म्हटलं जात स्वतःच उदाहरण त्यांनी देण्याचा प्रयत्न केला की वन ऑफ द टाइम एखाद्या वेळेला जर लेखकाच्या घरात इफ अ बर्गलर म्हणजे चोर ब्रेक इन टू माय हाऊस म्हणजे घर फोडून जर आपण लॉक वगैरे जे काही म्हटलं जातो लॉक फोडून जर त्याच्या घरामध्ये घुसल्या गेलेला असेल अँड द रायटर हॅज टू द नोन दॅट लेखकाला जर हे माहीत जर पडल्या गेलेलं असेल तर ॲ ना नॉक हिम डाऊन दॅट तर त्यावेळेस ज्या चोर शिरला त्याला त्याला मारणे हा एक कायदेशीर गुन्हा जो काही म्हटला जात असतो तो कायदेशीर गुन्हा ते ठरू शकत नाही द लॉ विल ॲक्वेट मी दॅट ॲक्वेट मीस मीन्स टू द निर्दोष जो काही म्हटला जात असतो द लॉ विल ॲक्वेट मी दॅट त्यावेळेस मात्र तो गुन्हा नसताना गुन्हा न समजून त्याला त्या ठिकाणी लेखकाला निर्दोष सोडल्या जाईल अँड इफ आय एम फिजिकली ॲझाल्टेड दॅट आणि जर विशिष्ट अशाबद्दल शारीरिक जर लेखकावर जर हल्ला झाला गेलेला असेल तर इफ आय एम फिजिकली ॲझाल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ अ रिजनेबल व्हॉयलन्स दॅट रिटॅलिएबल बदला जो काही म्हटला जात असतो तो इट विल परमिट मी टू रिटॅलिएट दॅट त्यांच्यावर जर शारीरिक हल्ला झाल्या गेले असेल तर त्याला मात्र तो बदला घेण्याची सुद्धा विशिष्ट अशा पद्धतीची परमिशन देण्यात यावं बट दिस इज द नॉट रिझनेबल व्हायुलेन्स दॅट मात्र त्याला त्या पद्धतीची हिंसाचार जे काही म्हटला जात असतात कायदाच्या माध्यमातून त्याला, त्याला हिंसाचाराचं हिंसा रूप किंवा हिंसाच हिंसा, हिंसा करण्याची परवानगी मात्र त्या ठिकाणी त्याला बदला घेण्यासाठी परवानगी देण्यात ना येत नाही किंवा दिल्या जात नाही इट डज द बिकॉज द बर्गलर अँड माय अझेलियन्स हॅव ब्रोकन क्वा डिफायनिड कमांड ऑफ द लॉ कारण ह्या जे काही प्रसंग जो काही घडला गेलेला होता की चोराने त्याचं घर फोडून आतमध्ये प्रवास केला आणि मग लेखकाने जे काही म्हटला जात असता त्याच्यावरती जो काही हल्ला केला गेलेला असल तर तो हल्ला त्याने त्याच्या बचावाकरता केला गेलेला होता तो चोर त्याच्या घरामध्ये घुसणे यस दिस इज द ऑफेन्स दॅट हा गुन्हा होता बट नाओ द ऑथर्स हॅव टू द सेव्ह टू हिम दॅट स्वतःला वाचवण्याकरता ही हॅज टू द ॲजल्टेड ऑन हिम बर्गलर त्या चोरावरती जर हल्ला जर केला गेलेला असेल तर दॅट इज नॉट टू द अफेन्स दॅट लीगली अफेन्स तो कायदेशीर गुन्हा ठरू शकत नाही इट डज धिस बिकॉज द बर्गलर अँड माय ॲझिलन हॅव ब्रोकन पैट डिफायन एड कमॉन ऑफ द ला आणि मग ते अशासाठी कारण चोर आणि त्या लेखकावरती जो काही हल्ला झाला गेलेला असेल किंवा हल्ला करणाऱ्याने कायद्याचे नियम जे काही म्हटला जात असतात त्याचे उल्लंघन जे काही केले आहेत ते उल्लंघनसुद्धा मात्र केले आहेत असं सुद्धा आपल्याला निश्चितपणे म्हणता येणार नाही ना ना। हा ब्रोकन क्वाईट डिफायनाईट कमांड ऑफ द लॉ दॅट यस yes. त्याने जो काही हल्ला केला गेला असेल त्या कायद्याचं उल्लंघन केलं असंही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येणार नाही व्हाय दॅट ही हॅज टू वि द प्रोटेक्ट टू हिम सेल दॅट ॲझल्ट ऑन हिम कारण त्याने स्वतःच चोरापासून रक्षण करण्याकरता त्याच्यावरती हल्ला केला गेलेला होता आणि म्हणून त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं का तर नाही बट नो लिगल सिस्टीम कुल अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर ऑर कुल सॅन्क्शन द युज ऑफ वॉलेन्स अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट इट सेल्फ रेकॉगनाईज ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स दॅट येस

एखादी कायदेशीर गुन्हा जो काही म्हटला जात असतो कायदेशीर विशिष्ट अशा पद्धतीचा दंडनीय अपराध जो काही म्हटला जात असतो तो दंडनीय अपराध म्हणून त्याला त्या पद्धतीची आपण शिक्षा देऊ शकत और कुल सँक्शन द यूज ऑफ वॉवलेन्स अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट इ सेल्फ रेकॉग्नाइज ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स दॅट किंवा मग त्या कायदेशीर यंत्रणा अशिष्ट वर्तनाबद्दल कायदेशीर कारवाई तर करू शकत नाहीत किंवा अशा गोष्टीच्या विरुद्ध Uh, ज्याला म्हणतो आपण हिंसाचाराचा वापर करण्यास मान्यता सुद्धा देऊ शकत नाही कारण हा कायदेशीररित्या एक दंडनीय अपराध आहेत असे ती यंत्रणा स्वतःच मानत नाहीत म्हणजे uh, जी काही आहे नाव अँड अवर सिम्पॅथी विथ द लिट मॅन वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिजनेबल दॅट परंतु कोणत्याही कायदा प्रणाली असो लीगल सिस्टीम कायदा प्रणाली चुकीच्या वागण्याविरुद्ध कायदा बनवण्याचा प्रयत्न करू शकत नाही टू लेजिस्लेट अगेन्स्ट द बॅड मॅनर ऑर कुल सँक्शन द युज ऑफ व्हॉयन्स अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट इट सेल्फ रेकॉग्नाइज ॲज लिगली पनिशेबल ऑफेन्स किंवा कोणत्याही गोष्टीविरुद्ध हिंसा करण्याची परवानगीसुद्धा देऊ शकत नाही जी कायदेशीरित्या एक दंडनीय अपराध आहे इट डज नॉट इट सेल्फ रेकॉग्नाइज ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स अँड अवर सिम्पॅथी द लिपमॅन आणि लिपमॅन विषयी जर आपण बोलायचं झालं तर लिपमॅनसाठी आपल्या सर्वांना सहानुभूती आहे परंतु कायदा उचित आहे हे आपण मान्य केलेच पाहिजे बट वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज अ रिजनेबल दॅट यस कायदा हा असणे आवश्यकच आहे इट वुड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डीड नॉट लाईक देअर बिहेवियर ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस ऑर द स्कॉल ऑन their फेसेस अवर फिस्ट will बी आयडियल अँड द गटर्स ऑफ द सिटी city रन विथ द ब्लड all day yes इथे लेखकाने उदाहरण दिले गेलेलं आहे की इट वुड नेव्हर डू इफ यू वेअर ॲट लिबर्टी टू बॉस आपल्याला एखाद्याचे वर्तन लिबर्टी म्हणजे ज्याला आपण म्हणू की मोकळीक स्वतंत्रपणा जो काही म्हटला जातो बॉक्स बॉक्स म्हणजे हिअर इज टू द फेस uh, मुठीने मारणे जे काही म्हटलं जात असतात ते मुठीने मारण्याची एक विशिष्ट अशा पद्धतीची मोकळीक इफ यू वेअर ॲट द लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स एखाद्याच्या कानावरती कानपटावरती मारण्याची भुक्की मारण्याची किंवा एखादी विशिष्ट अशी बॉक्स मारण्याचा ठोसा मारण्याची विशिष्ट अशी स्वतंत्र मोकळी देणे बिकॉज वी डीड नॉट लाईक देअर बिहेवियर uh, like दॅट एखाद्याची जर वागणूक जर आपल्याला जर पसंत जर नसेल तर त्याच्या कानपटात देणे किंवा त्याला मारणे ऑर द टोल ऑफ दे वॉइसेस दॅट किंवा मग uh, त्याचा जो आवाज जो काही म्हटला जात असतो त्याचा स्वर जो काही म्हटला जात असतो त्याचा उदास चेहरा जो काही म्हटला जात असतो उदास चेहरा जर आपल्याला आवडला गेलेला नसेल तर त्याच्या कानावर मारण्याची मोकळीक दिली जी असती तर आपली जी मूठ जी काही म्हटला जात असता नव देअर बिहेवियर द टोन ऑफ देअर वॉइसेस ऑर द स्कॉल ऑफ देअर फेसेस अवर फिस्ट वुड नेव्हर बी आयडियल तर आपली मूठ कधीच रिकामी राहिल्या गेलेली नसते अँड नाव दिस आर अवर फिस्ड दॅट The gutters of the city will run with the blood all day. That is the effect that. ना दीज आर टू द लिबर्टी टू बॉक्स जर कोणालाही स्वतंत्रपणे विशिष्ट अशा म्हणजे मोकळीक जर त्या ठिकाणी जर दिल्या गेलेली असती तर कदाचित व्हॉट आर द अफेक्ट द्या त्याचा परिणाम जर काय जर झाल्या गेलेला असतात तर दिवसभर जे काही म्हटला जात असतात शहरातील जे गटार जे काही म्हटला जात असतात नाल्या जे काही म्हटल्या जात असतात त्या नाल्या पूर्ण रक्ताने वाहत राहिल्या गेलेल्या असता किंवा वाहून राहिल्या गेलेल्या असतात इफ द लिबर्टी टू बॉक्स द पीपल्स इयर अ व्हेन

आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट वॉवलेन रिटॅलेएशन म्हणजे एक्झाम्बल की लेखकाला किंवा एखाद्या व्यक्तीला जे काही म्हटलं जात असतात असभ्य वागणे किंवा हिंसक मार्गाने बदला घेण्यापासून एखाद्याचा बदला घेण्यापासून द दिज आर्ट विद अ लॉ कायदा ज्या पद्धतीचं त्याला कायद्यापासून त्याचे संरक्षण करू शकत नाहीत त्याच पद्धतीचं एखाद्या व्यक्तीसोबत आय मे बी हॉटी ऑर बुरिश म्हणजे ज्याला तो गर्विष्टपणे जे काही म्हटलं जात असा घमंडपणा जे काही म्हटला जात असतात या माध्यमातून जर वर्तणूक जर दाखवत असेल करत जर असेल तर देर इज नो पेनाल्टी टू पे एक्सेप्ट द पेनाल्टी अ बिंग रिटर्न डाउन ॲन अ इल मॅनर फेलो दॅट की जेव्हा एखादी असभ्य व्यक्ती जेव्हा एखादी व्यक्ती असभ्यपणे वागू शकतो आणि जो कायदा जो काही म्हटला जात असतो तो कायदा हिंसाच्या केलेल्या प्रतिकाराबद्दल त्याचे रक्षण करेल किंवा एखाद्या वेळा गर्विष्ट किंवा असंस्कृतपणा जर त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते तेथे कुठलाही दंड करावा लागू नये हे एक अशोभनीय अशा पद्धतीचा अपराध जरी असेल

My voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my muchi or dye my hair or wear ringlets down my back. It does not uh, recognize the lacerations of her feeling as a case of compensation. Yes, the law does not uh, compel me to say. Yes. Kaida Sutu Kaida जबरदस्ती ज्याला म्हटला जात असतात कंपेल जे काही म्हटलं जात असतात बंधन म्हणा किंवा बाध्य जे काही म्हटलं जातं नाव टू से प्लीज कृपा सारखे विशिष्ट असे कृपया म्हणायला जे काही म्हटलं जात असतात किंवा टू uh, अटून माय वॉईस टू अदर पीपल सेन्सिबिलिटीज इतर लोकांच्या ज्या भावना जे काही म्हटल्या जात असतात भावना समजून घेण्याची जबरदस्ती जे काही म्हटलं जात असतात ते जबरदस्ती ते करू शकत नाही इन मोर दॅन इट सेज दॅट आय शॅल नॉट वॅक्स माय मुचीज ऑर डाय माय हेयर किंवा ज्या पद्धतीचं कृपया म्हणण्याकरता त्याच्यावरती बंधन लादू शकत नाही किंवा लोकांची भावना समजून आपण कृपया म्हणावं असं कायदा ठरवू शकत नाही त्याच पद्धतीचं जर त्यावेळेस एखाद्या वेळेला जे काही म्हटलं जात असतात की रेखकाने मिशा काढाव्या की नाही काढाव्या केस रंगवावे की नाही रंगवावे किंवा पाठीवर केसाची झुपके जे काही म्हटला जात असतात रिंगलेट ते पाठीवरती पूर्णतः पाठीपर्यंत डोक्याचे केस वाढू द्यायचे की नाही वाढू द्यायचे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी जसं कायदा त्याला सांगत नाहीत त्याच पद्धतीचं त्याला विनंती करायला वा त्या पद्धतीचं कृपया म्हणायला किंवा लोकांच्या भावना समजून घेण्याला सुद्धा मात्र त्या पद्धतीचं बंधन मात्र कायद्याच्या माध्यमातून टाकू शकत नाही म्हणजे मिशी काढायची की नाही काढायची केस रंगवायचे की नाही रंगवायचे केस वाढवायचे की नाही वाढवायचे हे जसं कायदा सांगू शकत नाही तशाच पद्धतीचं मात्र कायदा मात्र हे सुद्धा बंधन टाकू शकत नाही की एखाद्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याकरता किंवा व्यक्तीच्या भावनेला समजून घेण्याकरता कृपयासारखे शब्द त्या ठिकाणी आपण वापरायला पाहिजेत हे सुद्धा मात्र या ठिकाणी बाध्य त्या ठिकाणी त्या पद्धतीचं राहू शकत नाही द लॅसक्रेरेशन ऑफ अर फिलिंग ॲज अ केस ऑफ कॉम्पेन्सेशन दॅट त्या माध्यमातून जर एखाद्याचं मन जर दुखवल्या गेलेलं असेल तर मात्र ते मन दुखावल्यानंतर नाव इट डज नॉट रेकोगनाईज द लॅसरेशन ऑफ अवर फिलिंग ॲज अ केस ऑफ कॉम्पेन्सेशन दॅट तर त्यावेळेस मात्र नुकसान भरपाई जे काही म्हटलं जात असतात ते नुकसान भरपाईचं एक प्रकरण म्हणून याच्याकडे पाहता येणार नाही देर इज अ नो अलाउन्स फॉर मोरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन धीज मॅटर धिस डज नॉट मीन दॅट द डॅमेज आर निग्लेजिबल दॅट आणि म्हणून देअर फोर की ह्या ज्या काही भावना जे काही दुखवल्या गेलेल्या असेल त्या भावना दुखवल्यामुळे त्याचे नुकसान भरपाई ज्या पद्धतीच्या आपण मागू शकत नाही त्याच पद्धतीचं अशा प्रकरणामध्ये झालेल्या नैतिक आणि बौद्धिक हानीची सुद्धा मात्र कोणत्याही पद्धतीची विशिष्ट अशा पद्धती त्याला भरपाई जे काही म्हटला जात असतात ते भरपाईसुद्धा मात्र त्या ठिकाणी मिळत नाही देर इज नो अलाउन्स फॉर मोरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेज इन दिस मॅटर मग अशा प्रकरणामध्ये तुमच्याकडून जर काही तुमचं काही नुकसान जर झालं गेलेलं असेल तर नैतिकरित्या काय बौद्धिक नुकसान जर झालं गेलेलं असेल तर मात्र त्या नुकसानाची विशिष्ट अशा पद्धतीची भरपाई द्यावं याच्याकरता मात्र तुम तुम्ही ती मागणी करू शकत नाहीत किंवा मात्र कायद्याच्या माध्यमातून मात्र तसं बंधनसुद्धा मात्र त्या ठिकाणी टाकू शकत नाही डॅमेजेस इन दिस मॅटर दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर निग्लॅजेबल दॅट आणि मग अशा या शुल्लक गोष्टीकरता शुल्लक का जे काही नुकसान जे काही झालं गेलेलं असेल त्या शुल्लक नुकसान म्हणून जे काही म्हटलं जात असतात नगण्य म्हणून त्या गोष्टीकडे त्याचं विशिष्ट असं कारणानुळ आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो नाव द फ्रेंड्स हिअर इज द टू पॅसेज हॅज टेकन द टू ॲक्टिव्हिटीज आय क्रिएट इट दॅट या ठिकाणी मी ती त्या पद्धतीची ॲक्टिव्हिटी तयार केल्या गेलेली आहे नाव द फर्स्ट ॲक्टिव्हिटीज डिस्क्राईब द इन्सिडंट हॅपन इन द लिप त्या लिफ्ट मध्ये काय असा प्रसंग घडला गेलेला होता त्याचं वर्णन करा सेकंड ॲक्टिव्हिटीज डिस्टिंग्विश बिटवीन अ लिगल ऑफेन्स अँड मोरल ऑफेन्स अँड नॉट द मोरल ऑफेन्स ऑन द बेसिस ऑफ द गिवन टेक्स्ट थर्ड फाईंड द रीजन फॉर द लिफ्ट अनसिव्हिलाइज बिहेवियर अँड एक्सप्लेन द पेनाल्टी इफ एनी दॅट वन हॅज टू पे इफ वन इज rude ऑर बुरिश दुसऱ्या activity अर्थ आहे distinguish between बिटवीन legal office and अँड मोरल ऑफेस त्याला आपण कायदेशीर गुन्हा आणि नैतिक गुन्हा जो काही म्हटला जात असतो तो नैतिक गुन्हा काय आहेत याचं पॅसेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणती घडलेली घटना ही कायद्याने कायदेशीर होती कोणतीही नैतिक होती ते त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करा थर्ड फाईंड द रिझन फॉर द लिफ्ट अनसिव्हिलाइज बिहेव्हिअर दॅट लिफ्टमध्ये जे काही अनसिव्हिलाइज म्हणजे माणसाला शोभणार नाही अशा पद्धतीची काही वर्तवणूक जे काही घडल्या गेलेली होती त्याला कारण काय होतं ते शोधून लिहा अँड फोर्थ क्वेश्चन्स एक्सप्लेन फोर्थ ॲक्टिव्हिटीज एक्सप्लेन द पेनाल्टी जो काही दंड अपराध म्हणून जो काही गुन्हा जो काही नोंदवला गेला इफ एनी दॅट वन हॅज टू पे इफ वन इज रूड ऑर बुरिश दॅट असं असभ्य वर्पने वर्तणूक जर केल्या गेलेली असेल वागण्याची पद्धत जर या पद्धतीची असेल तर त्या व्यक्तीला त्या पद्धतीचा दंड ठोटा वा काय त्यांच्याकडून त्या पद्धतीचा दंड वसूल करावा का एक्सप्लेन द पेनाल्टी त्या दंडाविषयी मात्र त्या पद्धतीचं एक्सप्लेनेशन सांगा नाव हिअर इज द सेकंड ॲक्टिव्हिटीज दॅट लाईक फॉ दिज आर द टू कॉलम्स ड्रॉ इन अवर टू द बुक लीगल ऑफेन्स अँड टू द मॉरल ऑफेन्स दॅट अँड नाव द टू लिगल ऑफेन्स विच आर दिन्स इन्सिडंट हॅज हॅपन दॅट अँड मोरल ऑफेन्स विच इज इन्सिडंट हॅज टू द हॅपन दॅट कोणत्या प्रसंगाच्या माध्यमातून मोरल ऑफेन्स म्हणून नैतिक गुन्हा म्हणून गणल्या जाईल आणि कोणत्या माध्यमातून लीगल ऑफेन्स म्हणजे कायदेशीर गुन्हा म्हणून गणल्या जाईल त्या गोष्टी या ठिकाणी नमूद करायचा आहे फ्रेंड्स नेक्स्ट पार्ट्स विल बी ए सून